नमः श्री वेंकटेशाय वासुदेवाय शांताय श्रीनिवासाय मंगलम। काढ़ावत खाना खाली आता तोंड उगड़ते तो बोले हकबट्टी चालू तो सरदम बोतवाड़ी अंबरधनी आजूबाजू गाँव वाले झोपड़ी झोपड़ी ना शेण खातात तू खातोस गावाला दारू पाजून पोट जाने पेक्षा फात का नहीं राहून घेतलं भैरवा घेऊन जायला तालुक्याला आणि फौजदारांना सांगा याला जास्तीत जास्त माझ्या पोराकडे बघा हो सर नौबतवाडीची आबरू जाऊ दे काय केलं ते फुगलं पाहिजे कसा भोग आणि परत ये आम्ही इथं आहोत तुझा घरदार जगू नानीबाई काही लागलं सवरलं ताई साहेबांना भेटत जा धनी ती कुरडाळीची पिप्पे येऊन पडल्यात काल धरणं टेंडवर मग आणायची नाहीत का काय मीच पाहिजे पैसे पाहिजेत बरं चल वाडे नाहीतर आपल्या मागे जगणं कसं शक्य होतं आम्हाला बाळासाहेब मध्ये चालत क्रुडाईलची बॅरल चालली पैसे द्यायचे शंकरला ऐसा पाया पडायचं म्हणजे अरे तस नहीं डोसक पाया फिर पाया पड़ा नको बाळा अरे देवी चा पाया पड़ा अपनास ने देवी देवळा आमनास ने अपनी हीच चालती बोलती देवी आई साहब पोरगा आमदा साथी फास झाले तुमच्या मत्तीचे चीज केलं पोराने छान झालं चांगले शिकव पैसा बाळ आता दोघे इथे जेवण झालं पर आई साहब बसा
बाळासाहेब गोव्याहून राजमान्य भाऊजींचं पत्र आले. असं तीर्थस्वरूप बहिणी साहेब यांना साष्टांग दंडवत विनंती विशेष. बऱ्याच दिवसात सरनोबतवाडीला येणं घडलं नाही याबद्दल माफी असावी, पण मी तात्यासाहेबांचं ऋण आणि आपली माया कधीही विसरणे शक्य नाही. आपल्या आशीर्वादाने इकडे सर्व उत्तमच आहे. आपण चार दिवस गरीब भाऊजीकडे यावं म्हटलं तर आपण सरनोबतवाडी सोडून कुठेही जात नाही. निरान चिरंजीव बाळासाहेबांना तरी इकडे पाठवावे. चिरंजीव जयवंती याचं प्रतिबिंब आहे की हे त्याचं प्रतिबिंब आहे पाहतोय तो चंद्र. आता ध्यानात आलो हे त्या चंद्राचं आकाशाच्या आरशातलं प्रतिबिंब आहे.
कुठल्या नाटकातलं वाक्य हे? नाटकातलं नाही, भाषांतर आहे. असं खरं नाही ते? हजारो मैल अंतरावर चांदण्याशी चाललेल्या त्याच्या शृंगाराचे परिणाम इथं पृथ्वीवर होतात. समुद्राला भरती येते, कवींना काव्य स्फुरत आणि प्रेमिकांच्या हृदयात गुदगुल्या होतात. तुलाही व्हायला लागलेला दिसतय. होणारच. आणि त्याची शीतलता सुद्धा किती उन्मादक आहे. जयो, आपण दररोज भेटतो, पण मी कामात आणि तूही. डू यू नो आय लव्ह यू. असं? थँक यू. अनुकूल उत्तराच्या अपेक्षेने बोललो मी. माझं मलाच माहिती नाही, मी कधी विचारच केला नाही सिरियसली. मग आत्ता कर, जरूर आहे. का? साहेबांनी सरनोबत वाडीला पत्र लिहिले तुझ्याबाबत. तुला कसं ठाऊ? मी वाचलंय ते पत्र. पर्सनल लेटर्स वाचणं पाप आहे. नाही पण प्रेमात सगळं क्षम्य असतं, नाही का? नाही का? अरे हो, आपल्या पिकनिकचे पिणीस तयार झाले असतील, जाऊया का पाहायला? आता रात्री? उद्या जाऊया की. Yes, sir. आता या. कमिंग सर. काय आहे? काय नाही सर, अकाउंट्स ऑडिटला द्यायचे आहेत आणि ते नागासाकीचे 1.5 लाख रुपये आपण जमा दाखवले नाही सर, तो चेक कॅश करून मी आपल्याकडेच दिला आहे. मी तुम्हाला एकदा सांगितलं की ते पैसे दाखवायचे नाहीत पुढच्या वर्षापर्यंत म्हणून. पण हा फ्रॉड होईल सर. मी मॅनेजर आहे. यस सर. बरोबर आहे. यस सर. नो सर. पण जर साहेबांनी विचारलं तर? या रकमा जमा न करता पुढच्या वर्षीच्या अकाउंट्स लिहा. यस सर. समजलं? पण यस कमिंग सर. पण सर तुम्ही जा. यस सर. जा तुम्ही. यस सर. जस्ट मिनिट. अरे त्या नागासाकी कंपनीचे बाकी इतके दिवस कसे राहिली? मी रिमाइंडर्स केलीच सर त्यांना. मी ऑलरेडी केबल करते ना आज एक. येस सर. आणि हे पहा, ही सगळी पत्र मला दाखवण्याचा आग्रह का तुझा? तुला काय वाटतं, माझा विश्वास नाही तुझ्यावर? नाही तसं नाही, पण ते काही नाही. आता हे सगळं टपाल तुझं तू पाहत जा. ठीक आहे. आणि जर काही इम्पॉर्टंट ड्यू लेटर्स असतील तर तेवढीच मला दाखव. ठीक आहे. कोंबिलच्या सदाराव उठून बाहेर गेले, काय परे ते शिटोडवारे कशी हम जाली. आयचन सोता हावे तोडी, आचन सोता हावे तोडी. कोंबेयाच्या सोदारा उठून बाहेर गेली. बेळगावची बस 4 वाजता येते. येतली. कोंबेयाच्या सोदारा मी जाऊन येतो इतक्यात. बाळासाहेब सरनोबत नावाचं जर इथं कोणी आलं तर इथे थांबून जा. एकदम आत नेऊ नकोस त्याला. किराक स्टार्टिंग बाय मॉर्निंग बस फ्रॉम बेलगाम बाळासाहेब सरनोबत.
राजमानी महेशचा जनरल मॅनेजर सुधीर आय सी गाडी आणली ना आणली चला ना काय ड्रिंक्स वगैरे घेणार नो थँक्स चला नको पण घेऊ चला हो चला चला पेरा दोन फॅन्टा साहेब कालच बॉम्बेला गेले प्रिंट आणि आपली तार ही आत्ता मिळाली मला म्हणजे राजमाने साहेब इथं नाहीत सॉरी त्यांची मंडळी कुठे नाहीत तो राणा आमच्याकडे चार दिवस चार दिवस चार दिवस शक्य असते आई साहेब तिकडे एकटे आहेत शिवाय शेतीची पण कामं आहेत शेतीची कामं होतील हो त्याचं काय आल्यासारखा गोवा तर पाहून घ्या आमचा नाही नाही मी केवळ काकासाहेबांना भेटण्यासाठी आलो शिवाय गोवा पाहिन मी केव्हा तरी पुढे मागे आता जाणारे बसनी जाऊ म्हणतो मग निघणारच म्हणता साहेबांना फार वाईट वाटेल नाही मी लिहीन त्यात नाही पण राहिला असतात तर मला बरं वाटलं असतं शक्यच नाही ना नाही तर काय आवडतेस का मला का गो असंच नेम घ्यायचं होय अगं हे फोटो कोण एखाद्याला वाटायचं की आपण अगदीच तळ सोडले हा पाहू माझा किती छान आहे आणि हा कधीचा ग अगं तो पाण्यातला तुझा पाय निसटला आणि सुधीर न कसे आलेत फोटो व्हेरी नाईस कुणी घेतले साहेब स्नॅप आम्ही सगळ्यांनीच घेतले अच्छा अच्छा व्हेरी नाईस बघू येस गुड पेद्रो येस सर याच्या तीन तीन कॅबिनेट प्रिंट्स मला काढून दे अच्छा सुधीर अरे वा कुठे बाहेर चाललीस वाटत हो मालूकडे थांब मी बसवतो बसला कसा प्रयत्न चाललाय अरे आज ने मालूला पाहिलंय ना रे तुलाही कोण मी बरं मला उशीर होतोय जयू काय तू माझा विचार करायचं कबूल केलं होतस जयू थट्टाने मला फार त्रास होतो हे काय खरंय कुणाचा कुणाला पत्ता नाही काय झालं काय झालं ऐका ऐसा रोबत वाडीचं पत्र आपल्या पत्राप्रमाणे मी गुरुवारी गोव्यात आलो प्रथम तारीख केली होती आल्यासारखं आपलं दर्शन निदान घडावायची उत्कंठा होती पण आपण परगावी गेल्याचं कळल्यामुळे निरुपाय झाला घरीही कोणी नसल्याचं समजलं ऐसाहेब इकडे एकट्या म्हणून निरुपायानं ताबडतोब परत आलो कृपया इतराजी न व्हावी ऐसाहेबांनी आपल्याला विचारलं आहे आपला नम्र बाळासाहेब तात्यासाहेब सरनोबत हे बाळासाहेब कोण कोण छान ज्याच्या मदतीमुळे तुझा बाप आज खाणी मालक म्हणून मिरवत आहे त्याचा मुलगा अरे माझ्या जीवलग मित्राचा मुलगा माझ्या बोलावण्यावरून सरनोबतवाडीहून इथं येतो आणि धक्के घेऊन परत जातो पत्ता नाही कोणाला आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात मला माहित नाही
मी मालूकडे गेले होते. तू मालूकडे या मीटिंगला? मी बेपत्ता. हे घर नाही, हॉटेल आहे नुसतं. कोणाचा कोणाला पत्ता नाही. पण जयी तर सहसा घरीच असते. पोर घरात असायला आई बाप घरात असावे लागतात बाई साहेब. काय म्हणाले असतील बहिणी साहेब मला? भाऊजीला मस्ती आली पैशाची, विसरले ते पूर्वीचे दिवस. सुदामा, सुदामाला बॅग भरायला सांगा माझी. म्हणजे कुठे जाणार तुम्ही? सरनोबतवाडीला जाऊन त्यांची क्षमा मागितल्याशिवाय अन्न गोड लागणार नाही मला. मग आम्ही येतो, आम्ही क्षमा मागू त्यांची. हो, आम्ही क्षमा मागू त्यांची. आमची शपथ आहे आम्हाला कोणी सोडून जाईल तर. मीही येतो बरोबर. तू कशाला? इथं कोणी नको का घरचं? अरे तर तारी केली होती म्हणे. केली असेल, पण हल्ली तारा येतात कुठे वेळेवर. मग येणार. कोण मालू का? हे बघ, आता तिने बाबांच्या बरोबर अचानकपणे बाहेर गावी जायचं ठरलं, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. काय आहे तुम्हाला? अंडे किती आहेत? 81. 81 अंडी लहान आहेत रे. होय होय. काय बाबूराव, हे एवढं हळू काम करून कसं चालेल? लवकर लवकर आटपा, भागायचं कसं असं करून? वाड्यात पाहुणे आल्यात, घरा एवढी मोटर गाडी घेऊन. काहीतरीच बोलता भाऊजी. क्षमा कसली आणि रागवायचं काय? घ्या ना, या निमित्ताने यांना घेऊन आलात, आनंद वाटला. आता आल्यासारखं 4-8 दिवस राहा म्हणजे सगळं आलं. छेचे वहिनी साहेब, ते नाही जमायचं. तिकडं डोंगर घेऊन बसलोय मी डोक्यावर, एक दिवस गैरहजर राहिलो तर कोसळणार. तुम्ही कामाची माणसं, राहा तर कसं म्हणायचं, पण तुम्ही राहायला पाहिजे. हा हा, याला ठेवून घ्या, या राहतील. खरं म्हणजे यापूर्वीच तुम्ही यांची ओळख करून द्यायला हवी होती. पैसे पासे भाऊजी आलेत. लहान होता अगदी नाही? या. काका साहेब, अरे हुबे हुब तात्या साहेब, शिकारी पोशाख करून याला पटका बांधला तर तसा दिसेल अगदी. अरे गोव्याला येऊन माझी भेट झाली नाही, माझ्या मनाला फार लागले ते. ही आमची जया. नमस्ते. नमस्ते. ये जरा जपून उगाच मग सांगावायला गेली होऊ नकस. काय पाहुणे आल्यात? कुठने? कुठने सरगतन? कशाला? तुला न्याला? मला? मी एकली नाही जायची. मग तुम्हाला घेऊन संग दरारावर मला घ्यायचं असं बस स्टँड वरून सांगितलं म्हणतात. काय घोटाळा आहे काही कळत नाही. पेद्रो काही अर्जंट काम के लिए बाहेर गेले. येते येते.
कैसा आ गया? गुड, थैंक यू सर। जॉन? यस सर। वेळ पडली तर एखादं काम करशील का? यस सर, व्हाय नॉट। यस इथे झाडी वेळेचं काम चालूच आहे का तुमचं? अहो सर, बसले होते। बर, मग कसं काय वाटलं आमचं बाळासाहेब तुम्हाला? आमचं? आमचं नाही तर काय? हे पुरी, तू तुला कसं काय वाटला? पण पप्पा, आपण तर नुकतेच आलोय आणि अरे त्यांचा परिचय वगैरे। अग मग तो करून घे। आणि बरा वाटला तर सांग मला गोव्याला परत आल्यावर। पण पप्पा, एखाद दुसऱ्या दिवसाच्या परिचयात माणूस कळतो का? अगम जन्म बरा, आमची का आई हरकत नाही काय हो? ठेव काय पप्पा? आई साहेब या बघावं तेव्हा कामात असता, स्वतः सारं करता तुम्ही। आपल्या माणसासाठीच होते ना पण ते। अहो हे होते तर रात्री बेरात्री शिकारी येऊन यायचे 10-5 माणसं घेऊन आणि तेवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक मी एकटी करायची। तेव्हाच ठीक होत, पण आता गंगाबाई आहेत ना, ती वर काम करते आणि नुसतं बसून राहायचं। त्यापेक्षा मुलाच्या पोटात 4 मायेचे घास जातात। बसता, मी घेते ना। मी काय करायला लागू काय साहेब? मम्मी, ए मम्मी। काय ग? पप्पा बा घड्या विसरून गेले। जयवंतीबाई। आई साहेब, मी आपल्या पुढे किती लहान, मला नुसतं जया म्हणा। म्हणेन की तसंच तूही यांना आई म्हण। हे मम्मी काय? पण आई आणि मम्मी दोन्ही एकच हो ना, मग आपला शब्द का नको? हापूस आंब्यापेक्षा सुद्धा गोड हाक आई, तिचं काय एवढं वावड? बर म्हणेन। हा आईसा, अय्या आपल्याशी तरी काही? अहो लई हाय काय बाय, येतास बघाय फार लांबे हित हाया। चला की आमच्या खोपट्याला तरी कवा पाय लागायचं तुमचं। जाऊ आई सर। किरजा घेऊन जाईल जी। चला आले सर। मम्मी घ आई आई बरं मी येते। हा चांगली होईल पोर, मग घेत असून कर। माझी तयारी आहे पण तिला आवडलं तर? मग विचारा ना तिला। महादेवाचं देऊळ ना गे? अहो स्वर्णोपदांच्या मूळ पुरुषाची समाध हाय ही, शिवाजी महाराजांचं शिलेदार होत म्हणते। समाधी? अहो धाकलं धनी इथं आल्यावर समाधीच्या पाया पडल्या दुगार तोंडात पाणी दुखून घेत नाहीत। चला हे बघ आमच्या धाकलं धन्याचा। असं होय? पण तुमचं धाकलं धनी कुठे? त्या बघा तिकडे आहे ती, जावा की तिकडे, मी घराकडे येते। बर लागलं पाहिजे, सावकाश टाकायचं तरच पीक चांगली येतील, होय ना? लक्षात राहील ना? काय रे शंकर,
असं खिरापत वाटल्यासारखं काय खत वाटतोस? कसं टाकायचं, किती टाकायचं काय सांगायला पाहिजे तुला प्रत्येक वेळी? हा समजावून सांग त्यांना आणि हात आटप लवकर लवकर. ए बराबर मुळापाशी टाक झालं. काय झालं मुलाची तब्येत वगैरे कशी आहे? बघ दूध वगैरे लागलं तर वाड्यातनं घेऊन जा. का हसलात का? का हो इथे राहणाऱ्यांना नाकापर्यंत पदर काढून राहावं लागतं. नाकापर्यंत नाही डोक्यावर असलं तरी भागतो आणि त्यात स्वतःचाच फायदा असतो ना. म्हणजे ऊन लागत नाही, केस विस्कटत नाही, कानात वारा शिरत नाही आणि दिसतही सभ्य नाही का? खरंच तुम्ही कॉलेज का सोडलात? आई साहेबांच्या इच्छेने. हो पण तुम्ही पुढे शिकला असता इंग्लंड अमेरिकेला जातात ना पुष्कळ. स्वतःच घर पुरं पाहण्यापूर्वी जगाचा इतिहास भूगोल पाठ करणं आमच्या आई साहेबांना मानवत नाही. शिवाय मी त्यांना एकटा मुलगा, जमीन एवढी मोठी, त्यांना वाटतं तिची मशागत ही मोठी सेवा आहे, स्वावलंबन आहे आणि त्यात सुखही आहे. ते खरंच पण सगळे शेती कसे करणार? ते दुसरं काय करतीलच आणि साडेच काही बाजी तानाजी होत नाहीत. आमच्यासारखे काय मावळे लागतातच. मावळे? मग तरवारने बांधली? तरवारीची गरजच काय, जिभेनेच काम होतात बरीशी. बरं मी थोडं काम करून येतो. आमच्या आई साहेब म्हणतात की थोडं बोला आणि पुष्कळ करा. तुम्ही आहातच नाही तर मी जाऊन येतो. हां अच्छा. साधी गोळी संध्याकाळ जणू प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेली नववधू. पुढे पडावे नकार पाठ
झालंय आता समजत वाटत. सकाळ संध्याकाळचा सूर्य पौर्णिमेचा चंद्र साऱ्यांनाच आवडतो. तो काय त्याच्या रंगाचा किरणांचा साऱ्यांनी शास्त्रोक्त अभ्यास केलेला असतो म्हणून आवडतो. थँक्यू. बर मी जाते वाड्याकडे. चला मी येतो तुमची हरकत नसेल तर. हा वाडा तुमचा आहे. सर नौबदांचा. बघू ना दोघे चालल्यात ते तोर कुठे चालल्यात आमटीत पाल पडल्या गेल. चार फुलं देतो त्यासनी. ती फुलं गाल मळ्यातल्या मसुबाला त्याला म्हणाव देवा. अरे देवा महादेवा. अरे या दोघांचं गोमच्याट एवढं जमून दे आणि मला लुगड आगा तोला लुगडा आणि मला पटका. डार्लिंग वेळ काय कळली तर त्या बायका कसल्या. व्हॉट्स रॉंग विथ यू. नथिंग. मी ज्या सरनोबतवाडीत गेले मग तू सामको नाराज दिसता. जेलसी दाय नेहमीच वुमन अँड फ्लॅट यू कॅन रोकडेच रागार जाता. मी जरा माइंड्सवर जाऊन येतो. कोण गिरिजा बरी आहेस ना. तेच आहे. लई वाट बघितली बघा तुमची. म्हटलं येचीला एखाद्या वरती मी देतो. टाकलं काय म्हणाले मला. मला काय म्हणणार बसा ठावा आहे मला. खरं सांगू का गिरजा काही अर्थ नाही तुझ्या धनात. आणि त्यांना धड बोलता येत नाही. काय कपडे फाश्या उकरड अवपूर त्याच्या डोकं नाही. आमच्या गोव्यात नारळ आहे शहाळी म्हणतो आम्ही त्यांना. शहाळी तस डोकं. अगं बंदरावर देखरेख करणारे एकटात ना तसे गो बाई कपडे. एसटी कंडक्टर सुद्धा पॉलिश असतो त्याच्यापेक्षा. असं काय त्यांचा पटल्यावर बोलू नका त्यांच्याबद्दल. कुठल्या जमान्यात जन्मला तुम्ही आणि ते. आता कमी अगं त्यांना जरा कॉलर टाय वापरायला सांग. सुटा बुटत राहा म्हणावं. बुटत राहा काय बरं नाही. ए गिरजा 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 इकडे इकडे. आणि ती अंडीवाल्यासारखी फाटकी है ती बदला म्हणावं. अंडीवाल्या आपण बसा. आज आल्यापासून कोणाशी बोलला नाही. काहीतरी बोलण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. काहीतरी नारळ शहारी कंडक्टर उग्रट बाकी चांगलं गाता आलं म्हणजे चांगलं बोलता आलं पाहिजे असं नाही. आणि मी म्हटलं तर नागडोळे जरा बरे असले म्हणजे मन ही मोठं असतं तसं नाही. माझं नाक चांगलं नाही माझे डोळे बरे नाहीत. अहो ते मला ठरवू द्या. माझे नागडोळे तुम्ही ठरवता. हळू बोला. गिरजाने फुंकले वाटत का. मी काय लहान मुलं नाही आणि गिरजा कधी खोटं बोलत नाही. नेहमी खुशामतीची सवय झाली की खरं बोलणं सुद्धा रुचत नाही काही माणसांना. काय खरं तुम्ही शेतकरी नाही. एकदा नाही दहा दा. पंधरा दाचा हो
पण तुम्ही जे आहात तेच मी म्हटलं तर त्याच्याकडे फुसफुसाला काय आलं मी फुसफुसत नाही दुसफुसता नाही हो नाही हो नाही हो नाही हो नाही हो नाही हो हो जयो या भूक लागली असेल तुला आणि बाळासाहेबांना हो आई साहेब अगदी खाऊ की किळू असं झालंय बाळासाहेब अरे येता ना नाही आई साहेब त्यांना जेवायचंच नाही अहो पण मला तोंड आहे की मग ते उघडून बोला की कोण सुधी बरे आहेस ना फाईन आंटीला तुला न्यायला आलोय हो आणि पप्पा कसे आहे छान आहे थांब मी तुझी ओळख करून देते हा हे आमचे अरे मी आले सर धनी अहो धाकलं धनी धनी काय बाबा धनी आज झुंजला पाडा नेतो या नाही नाही झुंजला पाडा न्यायचा नाही स्वतः घरी बसता आणि बैलांची डोकी फोडून गंमत बघतोय काय रे तू कुस्ती का नाही करत पर धनी ढोलकवाडीचं ढोलकवाडीच्या पाटलांना जाऊन सांग कुस्त्याचा फड करा आम्ही तयार आहोत म्हणा लांग लंगोट घेऊन जा तू बाण बघू पाहिलं तिथे अरे तुम्ही केव्हा आलात तुमचा तो फड की काय चालला होता नो काय रसदीस घे नो थँक्स मी जरा गिरजाला सांगून येते काय उद्या सकाळी आम्ही जाणार म्हणून गिरजा ए गिरजा ए गिरजा अगं काल मी तुझी थट्टा केली तुला खरं वाटलं होय मला हो का खुरीला तस नाही हा तुझे धनी फार चांगले आणि आई साहेब त्या तर देवी अगदी खरं आहे बघा बर उद्या आम्ही जाणार हा म्हटलं जाण्यापूर्वी तुला सांगून जावं आता एवढं का नडलं होतं बा तिकडं चार आठ दिवस राहिला असता सा येडीच आहे घरा एवढी मोटर गाडी घेऊन ते फक्कड राव काय फुक्का आल्यात होय असं बोलू नये ते येणार आहेत परत इच्छेला नव वाट बघ भरलेला मोठा का पांट पसरून आणि खरंच आले म्हणजे मग मग मसुबाला पाच नारळ फोडून एक लाख उभं खाईल येते का ए तू कुठे निघाले धार ओ मोर अरे गणप्या मारुतीने दोनागिरी कसा उचलला असेल रे जिद्द पाहिजे मारदा उचल कर उचल आऊ सोडा तू मान अरे असू दे चल येऊ मी म्हणजे खरंच चाललं तुम्ही उद्या मग काल काय तुम्हाला कानडीत सांगितलं होतं किती छान आहे हो इथं छान असलं तरी सर्वांनाच आवडत असं नाही सर्वांचं मी काय सांगू पण मला आवडतं एवढं खरं मग राहा ना आणि करा काय त्या आई साहेबांना विचार बर तर मी आई साहेबांनाच विचारेन येते इथं काम आहे थोडीशी
मुलगी पसंत आहे, बाळासाहेबांचं लग्न करायचंय, देव झालात म्हणून भक्ताशी सुद्धा बोलायचं नाही वाटत. आई साहेब. काय बाळ, झोपत होता आपण? नाही, अवकाश आहे मला थोडा. तू नाही झोपलीस? मला की नाही झोपच येत नाही आज. आई साहेब, मला की नाही तुमच्याशी थोडं बोलायचंय. असं? मग आत ये की. ये बाळ. आई, मला बाळासाहेबांबद्दल विचारत होती. मग तू सांग, तुला खरं खरं वाटेल ते. जन्माच्या गाठी असतात या. यात मला काय कळत आई साहेब? मी शिकले, लाडात वाढले, बरोबरीच्या मुलामुलीत हसले, खेळले, पण तो खेळच होता. माझी आई म्हणून मला सांगा. लग्न करायचंच नाही असं नाही ना तुझं ठरलेलं? मकर, सोबतीची गरज हा माणसाचा स्वभाव आहे. तेव्हा ब्राह्मणाच्या साक्षीने लाभलेल्या जोडीदारासाठी एकमेकांनी जगून कुळाची आबरू वाढवणं याला संसार म्हणतात. फार अवघड आहे ते. अवघड तर आहेच, पण जुनं वाटेल तुला माझं सांगणं. जसं नवऱ्यानं बायकोला मानानं वागवलं पाहिजे, तसं बायकोलाही नवरा म्हणजे देव वाटला पाहिजे. पण तो तसा असला पाहिजे. नसला तर आपण तो केला पाहिजे, करून तो झाला पाहिजे. वेडे, पाथरवटाला दगडातून देव घडवता यावा आणि देवानं दिलेल्या जिवंत पुरुषातून स्त्रीला हवा तसा नवरा घडवता येऊ नये. उद्या आम्ही जाणार, मला जवळ घ्याल एकदा? एकदा का? नेहमी घेईन बाळ, पण उतावीळपणाने काही करू नकोस. तसंच वडिलांचा अनुभवही डावलू नकोस. जगदंबा तुला सुखी देऊ. जयू कुठे आहे? जयू वर आहे. का, काय झालं? पत्र आले वहिनी साहेबांचं, मागणी घातली त्यांनी जयूला बाळासाहेबांसाठी. हो, बरं झालं माहिती. जयू, ए जया. काय बाबा? ये ना, किती वेळ लागला, किती हक्का मारायचा तुला. हा वाचा वाचा. काय? मला नाही ठाऊ. ए पोरी, मला उत्तर लिहायचं आहे. बाळासाहेब खरंच चांगला आहे, तुला नाही वाटत? मला नाही काय वाटत. ठीक आहे, कळव तुम्ही वहिनी साहेबांना, जयूला बाळासाहेब पसंत नाही. मी कधी म्हटलं तसं? आई साहेब फार चांगले. आणि बाळासाहेब ग साधेत. गलभाडे, साध्यांचा संसार सुखाचा होतो. हो, कलावंत, कर्तव्यगार आणि चळवळे नवरे बायकांच्या वाट्याला फार थोडे येतात. तुम्ही आणि आई काय ते ठरवा. काय? अहो, जरा मीठ मोरे आणा. हे काय? अग, या वयात, या युगात असं बोलणाऱ्या मुलीची दृष्टीच काढली पाहिजे. दोन्हीकडून बोलता बघा. आता मी बोलणारच नाही तुमच्याशी. नाही बोलणार? नाही ना? नाही. बरोबर आहे, आता बोलायची सोय झाली ना. जादूगिरी ही कोणी केली, कळुनी नाही आले. जादूगिरी ही कोणी केली, कळुनी नाही आले. Thank you.
कळले नाही काही, मी कधी पाहिले त्यांना, मी कधी पाहिले त्यांना, मज कळले नाही बाई, मी काय बोलले कॉंग्रेचुलेट यू चायू, पण त्या बाळासाहेब तोड काय पाहिलंस? ते तुझ्यात नाही ते, आणि हे बघ आहो जाऊ बोल त्यांच्याबद्दल, तू सभ्य असावास अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझ्या अपेक्षांचा विचार कधी केलास? केवळ लहरी खातर तू माझा विश्वासघात केलास. विश्वासघात? विश्वासघातच नाही तर काय, आपण एकदा नाही अनेकदा प्रेमाच्या गोष्टी बोललो. आपण नाही तू, खरं सांग कधी शब्दानं कृतीनं म्हटलं होतं मी असं? बायका क्वचितच तोंडाने बोलतात तसं, पण त्यांचं पाहणं हसणं लाजणं शब्दापेक्षा अधिक बोलकं असतं, आणि त्यावरून मी अनुमान काढलं तर मूर्ख म्हणेन मी त्याला. पोर्तुगालचा प्रवास करून आलेल्या माणसानं असं बोलावं का? त्यानं प्रेम करू नये? खराव त्याला कोण अडवणार? अगदी खरं, मला कोण अडवणार? मी तुला सोडणार नाही. नको नको जया, मला सोडू नकोस, मी तुझ्यावरून जगणं अशक्य. नको सुधीर प्लीज, वेडा झालास का तू? वेडा खुळा काय म्हण, पण मी तुझ्या वाचून जगणार. सुधीर सोड मला. नाही नाही सोड, नाही सोड, नाही सोडणार, नाही सोडणार. पुन्हा जर माझ्या खोलीत पाऊल टाकलं तर सुद्धा मला सांगून धक्के मारून बाहेर घालवीन मी तुला. मॅनेजर के संपेल तुझे. भरत काय करून बसलो? चेयू चेयू क्षमा कर. रागावलीस प्लीज, प्लीज फॉरगिव मी जया, प्लीज. दॅट्स ऑल,
जॉन ने आपला मेसेज दिला त्याप्रमाणे काम केलं. वंडरफुल. थँक यू. एक्सलेंट. एकल्याला मारायला लागते ना बाबा बाबा. हातात जीव घेऊ हाय त्याने हलवा लवकर लवकर हात धरवा. ताराबाई अव काय हे अव जपून पुसा आता हंड्या मिळत नाही. अरे अरे बेतरवान बेतरवान फुटल की ते काम करते. ओ भवान बा म्हणजे तुम्ही का बसलाय शिराच्या टायरात. पूजा करतोय. पूजा करताय अहो. पूजा रोजचीच आहे. काम करा काम करा. पूजा करते अहो. उपाटी बुवा आई साहेबांन हाक मारायला ऐकायला आली तुम्हाला. आता बसा बसा आता बसा. अरे कुठे झालंय का तर बंड बिंड चाललंय वे. अहो दुर्डांचा पता नाही नारळ गावसड शिप्प्याला आणि सामारला आई साहेब आत्ता बोलून आणायला सांगितले. जा जा लवकर. असं होय होय इकडे अशी जवळ आत्ता ये की काय हो काय तू कोण गे फौजदार का मामलेदार. उगा आपल्या ठेवणीतले लुगडे मळवत इकडन तिकडन तिकडन इकडे पलक्या मारत दम भरती. शंकरराव काय झालंय काय तुम्हाला भांडता का असे. अहो आता भांडणच. अहो पहिलं वरीस दीड वरीस माझा नवरा माझा नवरा आणि मोहर डोंबरणीच्या बुट्टीतला भावरा फिरत गरा गरा गरा. कोण हो. काय पाहिजे. गुड मॉर्निंग. हे इंकँग पिंकँग काही कळत नाही. मराठीत बोला. मालिक साहेब ती मळ्यात आहेत. काय रे शंकर. जी काय हवं होतं आपल्याला. मी फोटोग्राफर राजमान्याचे होणारे जावयाचे काही फोटो घेण्यासाठी आलो होतो. असं होय. गुड मॉर्निंग मॅडम. आपण त्यांच्या मदर वाटत. होय. गुड 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 गुड. आपली परमिशन असेल तर मी माझे काही फोटोग्राफ्स दाखवतो आपल्याला. आपल्याला माझी फोटोग्राफी नक्कीच आवडेल. या. काय बस. दाढी वाला फोटो काढतोय म्हण. तुझा माझा मी काढू का फोटो. तुझी आज लई नकरा केला. पण आई साहेबांनी विचार. आई साहेबांनी विचार. तुझा माझा फोटो काढूया का ते. लई लाडात आलीस की ग माझ्या सोने. जाते हो इथून. माझ्या कल्पनेपेक्षा ही दुष्ट आहात. सरनोपत वाडीत असले विषारी साप मारतात लोक. सॉरी बट पुष्कळ ओपनली बोलतात. मला वाटलं तुम्ही एकटेच असाल असे. बरीच मूर्ख आणि दुष्ट माणसं आहेत तर तिथं. चालते हा चालते हा इथून. शंकर शंकर याला बाहेर काढ आणि सरळ गेले नाही तर हात पाय बांधून येतील तो आणि खुर्ची गोमूत्रानं पुसून घे. बड आहे. अरे हो बाहेर. पण माझी काही छोक नाही. आता फुटतोच बाहेर का शिरकुट लावून बसू झाडा. हा कसा दिसतो. एकदम टॉप दिसतो. छान दिसत ना. तुला आवडलं. बघू 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 किती छान आहे. मी जे तुला ग मगास जास्त छान आहे. अरे त्या डिसोजाकडे जाऊन आलो. बर
नुसते मंडप डेकोरेशन ची 5000 रुपये मागतोय. अरे 5000 तर 5000, काय लागेल तो खर्च करा. ठीक आहे, सगळं यथासांग पार पडलं पाहिजे. ओके, येणारी पाहुणे मंडळी खानदानी खरंदाज आहे, काही कमी पडू देऊ नका. ठीक आहे, सांगायला पाहिजे साहेब दारू विरू. हा हा, नाव काढू नका ते परत जाईपर्यंत. मग हवं तर एकच जण तुमपात बसा. सुधीर, तू सर्वांना डिपार्टमेंट वाटून दे. ठीक आहे, मी तुला जबाबदार धरीन काही कमी पडलं तर. ओके, चला कामाला लागा. अहो काय, तुमचे उपाध्याय गेले का सरनोबतवाडीला? अहो काल सकाळीच गेले. काय पण घाई, यालाच लगीन घाई म्हणतात. आमचा बंगला माइन्स सगळं जाणार तुमच्या लग्नात. आईसाहेबांनी नुसता हुंडा मागितलाय 2 लाख रुपये. आईसाहेबांनी हुंडा? तुमचं तुम्हाला तरी खरं वाटतं का? लपट. स्त्रीणि विष्णुपदानि च तेनायोः प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरिति सप्तपदेन सुभगा. Thank you.
पुरेपूर आहे साहेब. अगं घे ना, किती घाई ती. उशीर झाला. खरंच बाळासाहेब, आपल्यात किती लवकर मिसळली. काहो काय, शेवटी आमचा नंबर ढो. तसं नाही रे, पण खूप करते ते. आणि तिचे सासू. खाऊन घे लवकर. जी कितीला पडला होता. अगं दूध पिऊ नको का? मग प्या ना, गरम आहे. मी गार करते. मला तुम्ही गार होणार. काय म्हणते सुनबाई? काय नाही, खाणा मांडेन म्हणते आज. काय झालं रे? काय नाही. हरणवानी डोळ तुझ मरशील छातीत बाण गे. कदाशन आल्यापासून तुमचं तारू लई तरकाटलंय. चंद्रवनी मकड तुझ किती डोक असला त्या आईला. पारा गेला. तू बघितल्यावर चढल किती आपसुक. अरे बघ, सबन नाव्याचं दुकान मावतं एवढ्याशा डबीत. नेत्राया दाडित्र्याची गुळगुळत होती या महाराजा. अगं तीस भर गालावर हात फिरवीत बसाव असं वाटतंय. बघ हो तर तोंड आहे का काय ते. गव्याचं गणित गव्यात ठेवा. तिथं तसलं थार करशील तर मारतील मरस्तवर. काय ते चट्ट्या पट्ट्याचं गंजी परास काय इज्जत आणि ते टोपड बरे दिसतंय. खिरीस्तावा कामाला बरं असतंय. दिले पाहुण्याने घालतोय. आता ही कापड घातल्यात चहा दे एक कोपर करून. चहा वाय उद्या दारू मागशिला. अगं त्या गव्या सकाळ दर ताडी हिसकी काजूची तांदळाची दारू दारू मिळते. किती तसं वाटत. अगं लग्नात त्यांच्या त्या ड्रायव्हरनं पाच दिवशी एक दोन डाव. पहिल्या दिवशी लागलो गरगर राहिला. तर मरे अख्या आम्हाला तरंगल्या गेलं वाटायला लागलो. तसाच तरंगत तरंगत गेलो असत. जाऊन दे झालं. अगे ये आज दाढी बाकी अशी गळगळी झाली. सारखी बोट निसरतात बघ. बघतीस फुकणी मारीन ना चायपडा करशील तर बघतीस. अगं ये मालकीन आली वाटतं. जरा उशीर झाला का खाडा पडलास. न्यारील दे बघू का भांडणावर भागू ते. तिथे ताट घालू. देवाप्पा जी, आम्ही मार्केटला पाठवतो ती पोती तुला काही मिळेल म्हणून तुला दिली आणि आज एक महिन्यानं उगवतोय. नाही पण जरा बायको जरा आजारी होती. तू नव्हतास ना, मग येऊन सांगायला काय हरकत होती. पैसे उद्या मिळाले पाहिजेत. जी शंकर. साहेब झालास, पण ते सुद्धा वेळेवर येतात आणि वेळेवर जातात. आज अर्धा तास तुला उशीर झाला. अर्धा खाडा म्हणते मी. चल. तुम्हाला पत्र आले. कोणाचं? गुळ उत्पादक सोसायटीचं अध्यक्ष पदासाठी. हे बघा, मी आहे आपला साधा कामकरी म्हणून. तुम्ही हवा पाहिजे तर सरळ नाही का नाही म्हणत. आणि
हे पत्र कोणाचं? आईच. काय म्हणतात? तुम्हाला बोलवलं गोव्याला. तुम्हाला म्हणजे आपल्या दोघांना ना. ए खरं तू जाऊन ये ना एकदा. मी एकटी नाही का जायची? मग तुम्हालाही बरोबर नाही. बर बुवा, जशी राणी साहेबांची आज्ञा. अहो आई साहेबांचं पत्र तुम्हाला आलं म्हणून तुमचं पोट भरलं, आमची प्लेट का रिकामी? आई साहेब मी ना गंगा कुठतो की सुनबाई यायच्या आधी एवढं चढून घेऊया. आई साहेब मी आले. उत्तम, हातपाय धुवून देवाला नमस्कार. आई साहेब मी कुठे ना, तुला जमणार नाही बाळ. मी रुस ना. मी तुला जवळ घेऊन तुझी समजूत काढेन. जा तुमच्याकडे कोण आणि काय बोलणार. अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठिनो जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. एरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरते नियाचरावा आपुलाचे. हाय ग. झोप आली? तुझ्या समोर यायला भीती आहे ती. भीत भीत का होईना, पण येते. तुझी वाट पाहतो डोळे ताट करून, पण ती आपल्या नाजूक हाताने केव्हा झाकते ते कळतच नाही. झाकेल तर काय, मी घाई घाईनं घरकाम आवरते. आणि आता असं बोलू तस बोलू म्हणून बर येते तो. नवरा गाढ झोपलेला, दिवसभर राबून झोप येते बाईसाहेब. काय ग, तू शेतकऱ्याशी लग्न का केलंस? मी शेतकऱ्याशी आणि लग्न? मग त्यातल्या माणसाशी केले. आवडतो. मला तू नाही आवडत. खरं हो? हो हो. मला जवळ पाहतो काय करणार, कर्तव्य प्रेम नाही ते. नाही ना? नाही नाही. नसते. चालेल चालेल. प्रेमाची खात्री म्हणून ही आई. काय ग, खरंच माझं प्रेम नाही असं वाटलं असत तर. मंडळी जागी आहेत का? झोपलीत? कोण आहे? मी सुधीर, गोव्याहून आलोय. साहेबांनी बाळासाहेबांनी जायला दिवाळीसाठी बोलवले गोव्याला, त्यांना न्यायला आलोय मी. झोपलेत ते. भैरव जी, यांचं सामान आत घेऊन ये आणि यांना काय हवं नको असेल ते बघ. वाई
क्या आया काय पाहिला गोवा आता माइंड पाहून घ्या हे काय करणार खाणी पाहून अहो काय मी याला सांगितलं की उद्या तुम्हाला खाणीवर बोलवले तर मला विचारतो कसे काय ग खाणी किती खोल असतात त्यांना काय करायचं खाणी बघून म्हणजे याची व्यवस्था कोण बघणार आम्ही काय जन्मभर हमालीच करावं म्हणतात पण बाबा तिकडे यांची शेती या खाणी हे एवढं कसं आणि कधी पाहणार पण तू आहेस ना जोडीला आता माझ्या डोक्यावर ओझं नको अनायासी दिवाळी आहे प्रतिपदेच्या मुहूर्तावर आपला चार्ज घ्या बरं मला काही समजतच नाही काय म्हणावं म्हणून करावं सुधीर आजपासून मालक हे मग तू आहेस मी राहिलेच कुठ खर सांगा हा मी कशी दिसते हो ठीक आहे झालं डोळे मोठे पण अर्धवट मिटल्यासारखे वाटतात नाक थोडं ब्लंड अहो ब्लंड त्यावेळी नव्हते का डोळे आई साहेब असत्या तर दृष्ट काढली असती त्यांनी माझी पुष्प संगे मातीस वास लागे म्हणतात पण तुमच्या बाबतीत काही त्याची आशा नाही लढत येऊ नका हा रागावला पुरुषासारखे पुरुष पण बायकांसारखे लगेच रुजत बाई आज प्रतिपदा संध्याकाळी मी तुम्हाला ओवाळायचं तुम्ही मला ओवाळणी घालायची छानशी आणि मग आणि मग काय मग चार वाजले आज खाणीचं काम पाण्याचा मुहूर्त आहे काय ग माझी शेती तुझ्या खाणी अशा काय सांभाळायचे मी मला माहिती नाही संध्याकाळी लवकर या म्हणजे झालं खाणी बिडी मला काही ठाऊक नाही खाणी तुझ्या आहेत हो पण मी तुमची आहे साखर फार स्वस्त झाली आज दिवाळीसाठी रेशन वाढवले हवी तेवढी मिळेल आज जी तुम्ही काय आणणार माझ्यासाठी तुझ्यासाठी थोडली मोठी बावली आणू प्लास्टिकची तू कोण हो तुम प्लास्टिकची शी पण का तुम्हाला पहिले मुलगी सोल कशावरून लक्ष्मी खरं लक्ष्मी मी अमृता तन्हा ते मी
शरणापतवाडीच्या शेतकऱ्याशी तर लग्न झालेच. आम्हाला तर शॉकच बसलाय ऐकून. मॅनेजर सुधीर साहेबांच्या वर पिकनिक काय, पार्टीज काय, बोटिंग काय. मांडवे तर रात्रभर बोटिंगला असायचे. त्यांचे मॅनेज ठरले होते पण काय फिसकटले. जाऊ द्या, मोठी माणसं.
आज जाऊन साहेबांना सांग। साहेब पाच वाजले, पाच वाजले खरच की? पण तो ड्रायव्हर सांगून गेला की बाळासाहेब मागवून येतो म्हणून। असं तू मुहूर्ताच लक्षात आहे की नाही कोण आठवत त्याच्या? मग आता मी इथं थांबून काय करू? बर आणि असं कर, आज सांग तो लोकांतरी कशाला ठेवते तिथं? बर हां जाऊ दे त्याला आणि बाळासाहेबांना सांग बंगल्यावर वाट पाहतो। बर हुशार घेऊन बाईस तो शेतकरी माईन्स तर माझ्या होतील। एक नाही दहा जाडी पन्नास जाडी। तुझ्यासारखी कुत्री कोंबडी मारत नाही मी। बाईस मला तुला काय विचारायचंय? हे फोटोज झाल्या गेल्या गोष्टी विसराव्यात माणसाला। तुमचं एकमेकावर प्रेम होतं आणि तरीही तू तिला दुसऱ्यावर लग्न करू दिलं? सर्णमतवाडी नाही सर्णमत जातो तिथे सर्णमतवाडी असते त्याची। उठ ए कुत्र्या। ते खाली नाहीतर कुत्र्यासारखा गोळी घालून मारेन। ए गोळी आहे का त्यात? अजून चार आहेत। जा आता बायकोच्या गळ्यात पडून राहत खेळते। जीने आले? अगं कुठंच पत्ता नाही त्यांचा, काही कळत नाही कुठे गेले ते। त्यांचा शोध नाही केला? त्यांना गाव ठोक नाही, कुणाची ओळखही नाही, त्यांना काहीतरी। चुप बोलू नये असं, चल काही काळजी करू नको, आपण शोध काढू त्यांचा।
माझी शपथ आहे, तुम्ही आला नाही तर मी मरून जाईन, मरून जाईन। जी 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 या जी। बाळासाहेब सुनबाई आल्या नाही? ती आली नाही, येणार नाही, येणार नाही आईसाहेब। बाळासाहेब वाड्यात आल्यानंतर वडिलांचं दर्शन कधी चुकवलं नाही तुम्ही? काही नाही, काही नाही सर, काही नाही, काही नाही। बाळासाहेब मी तुला जन्म दिलाय, माझ्यापासून तुला कसं लपवता येईल? करपलेल्या काळजाने भकास चेहरा करून तू खोटं सांगण्याची धडपड का करतोस? नाही नाही आईसाहेब, खरंच काय झालं नाही, खरंच काय झालं नाही आईसाहेब। बाळासाहेब उद्या तू बाप झालास म्हणजे आई बापांना मुलाबद्दल वाटणाऱ्या काळजीची तुला कल्पना येईल, पण आईच्या वेड्या मायेची खोले तुला कधी कधी कळायची नाही रे। तू बोलत सुद्धा नाही, वटलेल्या झाडाची बागेत आणि म्हाताऱ्या माणसांची संसारात अडगळ होते हेच कर, ती जीव जात नाहीत म्हणून जग आई माझ्यासारखी विधवा आई तुझ्यासारख्या मुलासाठी जगते, मी जगले ते केवळ तुझ्यासाठी, घराण्याच्या लौकिकासाठी। पण आता मला वाटत नवऱ्या माग बायकोनी जगू नये। तसं नाही आई साहेब, तसंच आहे, आता कसं सांगू आणि काय सांगू? अरे मी तुझी आई ना, काळजाशी धरून पाजून मी तुला मोठं केलं, मला सांगायची लाज वाटते तुला। लाज लाज नाही आहे साहेब, माझ्या काळजात पेटलेली आग आहे ती। आई साहेब नको, आई साहेब तुम्हाला सण व्हायचं नाही ते। नवऱ्याच्या मरणा एवढं भयंकर दुःख दुसरं कुठलं असतं? पण ते वीस सुद्धा पिऊन जगते मी तुझ्यासाठी हसते। सांग मला, सांग बेटा। धर्मपत्नीची अब्रू मातीत मातीत मिसळली, या लग्नापेक्षा मी तसाच राहिलो असतो तर या यातनाची दान मर्जी तुमची। हे बघा, हे बघा आपल्या लाडक्या खुलीचे चाळी, आणि सांगा मला या वाड्यात पाऊल टाकण्याच्या तरी लायकीची आहे का?
फोटो आणि ह्या फोटोसाठी तू आपल्या काळजाला आग लावून घेतलीस? आग लावण्यासारखं या फोटोत काही नाही. आई साहेब नीट बघा. बाळासाहेब लहान असलं म्हणजे मूर्ख असलंच पाहिजे असं नाही. सुनबाई तू याचा जाब विचारला असशील. काय विचारायचं, तिचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे तिला पाहुण्याना न भेटा न सांगता निघून आलास तू? काय सांगायचं आणि काय भेटायचं तसल्या त्या लोकांना? बाळासाहेब लहान असताच तर दोन कांशिल्या दिल्या असते मी तुझ्या. सर्वपताच्या घरात आई बहीण बायकोच नाही, सारी स्त्री जात आदरानं पूजली. सुनबाई नुसती तुझी बायको नाही तर या घरची राणी आहे ती. ही आमची राणी, ही तुमची सून. तोंड बंद कर, पुन्हा असं कुचकं बोललास तर तुझं तोंड पाहणार नाही. सर्वपताची सून अशी असणार नाही, अशी असणार नाही. मग हे काय? इकडे पळून येण्यापूर्वी तिला विचारायला पाहिजे होतस तू. तुझी बायको होती ती, सर्वपतांची सून होती ती. फार फार वाईट केलंस तू. आई सर, आई सर. उभ्या आयुष्यात आईन तारुण्यात सुद्धा मी कधी आपल्या जवळ हट्ट धरला नाही, पण आज धरते. घराण्याची आबरू अशी चव्हाट्यावर येऊन विस्कटलेली बहिण्याचे पाणी येण्यापूर्वी आपण मला बोलावून घ्या, बोलावून घ्या. काय बोलणार काय माणूस? ते बी खरंच. कोण भगवान बा तेवढं सामान घेतात? सांगतो. कोण शंकर? बरं आहेस ना? आणि गिरजा? हाय बेस. आईस आहे? आईस एकटीच आलीस? हो, आपली तार मिळाली आणि लगेच आले. बर आहे, बरे आहेत ना? प्रसंगानं पारख होते माणसाची. असं का बोलता आपण? नाही काही नाही, सहज बोल. सर्णपताची सुनेला पाठ असते. जा बाळ. जी 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 किती आजीजी करायची बाई माणसं. दार उघडा ना. आपण जा. कुठ? ठाऊक नाही. थट्टा राहू द्या. दार उघडा ना, मी इतकी धावत पळत आले. कशात परत जा जी. आता सरळ दार उघडा हा, नाही तर मोडेन मी ते. बाईच्या जातीला आपला उर्मटपणा शोभत नाही. यापेक्षा सभ्य माणूस अधिक काय सांगणार? दिवाळी सारख्या सणात मला एकटीला रडत टाकून निघून आला, त्यावेळी सभ्यता तुटली. तेव्हाही सभ्यता होती म्हणून गप आलो, नाहीतर तुम्ही जा इथून, मला तुमच्याशी बोलायचं नाही. का? काय केले मी? काय केले? आपल्या मनाला विचार. मनाला का? तुम्हाला विचारते ना. असं बघ, जरा तिकडे बघ. शी शी शेण खाणार स्वतः शी म्हणायला लागलं म्हणजे शेणापेक्षाही घाण वाटत ते. हे फोटो तुम्हाला कोणी दिले? गोव्यातल्या एका फोटोग्राफरने. आपल्या दुकाना बाहेर लावून आरास केली होती त्याने दिवाळीची. आणखी? आणखी काय पाहिजे? फोटो बोलतात पण खोटंही बोलतात. शी मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके मूर्ख असाल म्हणून. ओरडू नका आणि मला जयही म्हणू नका. सरनोबतांची सून आहे मी. मूर्ख शतमूर्ख. माझ्या हातून बोलता असेल तर काही होण्यापूर्वी इथून निघून जा. हे काय? हे हा शुद्ध हलकटपण आहे आणि असल्या पाचकळ पुराव्यावर आपल्या बायकोचा संशय घेता तुम्ही? हा पुरावा खोटा आणि प्रत्यक्ष सुधींनी सांगितलं तेही खोटं. काय सांगितलं त्यानं? काय सांगितलं?
नवऱ्याने न ऐकण्यासारखं आणि न बोलण्यासारखं। तरी हे ऐकून आलात? स्वतःच्या पत्नीबद्दल असं बोलणाऱ्या माणसाचं तोंड फोडण्याचं काय झालं इथे? पण तो मेला म्हणून तुझं चारित्र्य का जिवंत होत नाही? खबरदार पुढे बोलायचं। काय करशील? काय करीन? करून दाखवीन। सुनबाई कुठे निघाली? नवरोजींची खात्री पटवायला पुरावा आणते आणि मग बोलते काय बोलायचं ते। महिन्यापूर्वी त्या नागासाकी कंपनीने पाठवलेले हे 1.5 लाख रुपये कुठे गेले? मग मॅनेजर साहेबांनी ते जमा करू नका म्हणून सांगितले। कुठे आहे तो? आज आला नाही का? ते थोडे आजारी आहेत, सांगा ना। येस सर। आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची अमाऊंट ती जमा दिसत नाही इथं? गेले 1 वर्ष ती अमाऊंट जमा नाही सर। आय सी, आता आलं माझ्या लक्षात। Rajmani here. Can I speak to the DSP please? Sir, what would our product? मला पैशाचं काही वाटत नाही, पण माणसाला काही कॅरेक्टर पाहिजे। करेक्ट भावकर। Rajmani here. I want to report a case of fraud. Yes. Mrs. Jaya, please save my Sudhir. My Sudhir? उपकार करणे मागेला सुधीराक वाचे बॉस त्याका पोलिसाकडे देता। उपकार करणे मागेला घवाक वाचे। तुझा नवरा? तू गेले घव? होय, 2 वर्ष झाली मागेले आणि त्या गेले काजार जाऊन। अहो तुझ्याकडे उपकार मागता। कुठे तो खेळ असा तो? चल माझ्या अंगरा आव दाखयता। चल ठीक आहे। सर आमका वाचवूंक जाय, कारकुनान सगळे बॉस कडे कबूल केला, त्यांच्यानी पोलिसांना फोन सुद्धा केला। सर सर ते केन्ना हांगा थंय येतले? माझी शपथ आहे तुका। सर 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 आमका वाचवूंक जाय। सर मला माफ कर, माफ कर मला। प्रथम मजा म्हणू आणि नंतर सुडाच्या संतापाने मी सारं हे केलं। मला माफ कर, माफ कर। चक्कर इथे चक्कर बेबी। दात आहेत का गेले सगळे घशात? जीभे सकट डोळे बे पिंजरू नका माझ्यावर। सरनोबतांच्या घरच्या बायका चिडल्या तरी अशा तोल सोडून बोलत नाही आणि पुरुषी असे संशयाच्या गटारात लोळत नाही। आई साहेबासारख्या साध्वीचा चिरंजीव म्हणत होता आणि तुटके फोटो फाटके आरोप ऐकून स्वतःच्या बायकोचं घाणेरडं संशय घेता। पण सुधीर मी होते प्रत्यक्ष ब्रह्मदेव येऊन तुमच्या कानात किंचाळा। खरं म्हणतो तुम्ही? बायकोपेक्षा दावेदार दुष्टावर विश्वास तुमचा? चुकता माणूस मी सुद्धा माणूसच आहे,
रामाने सुद्धा सीतेचा संशय घेतला होता। काय शहाणपणा केला होता त्यांनी? आणि रामाने स्वतः संशय घेतला नाही, हजारो तोंडाच्या प्रजेला त्यांना सांभाळायचं होतं। आई साहेबांच्या आशीर्वादासाठी, तुमच्या सहवासासाठी मी घर दार आई बाप सोडून इथं शेत पोतायला सुद्धा आनंदाने केलं, आणि तुम्ही तुम्ही माझ्या शिलाबट हेच तुमचं प्रेम, विश्वासाशिवाय प्रेम असूच कसं शकत? तरुण बोला, मी नवरा आहे तुझा। तो इथे इथे तुम्ही आणि मी आता एकत्र राहू असं वाटत नाही मला। मग गोळ्या जातेस का? मी का जाईन? हे घर माझे। मग मी जाऊ का कुठं? आई साहेबांना जाऊन विचारा, बोलायला तोंड असेल तर। ठीक आहे। आई साहेब काय करते? छोट्या मालकीन बाईंनी मला या वाड्यात राहू नको म्हणून सांगितलं। सुनबाई, बाळासाहेबांना तुम्ही या वाड्यात राहू नका म्हणून सांगितलं म्हणे? त्यांना इथे राहायचा अधिकार नाही, आपल्या सुनेचा या घराचा भयंकर अपमान केलाय त्यांनी। तुम्ही तेच करत नाही ना आता असं बोलून? आई साहेब, तुम्ही मळ्यातल्या घरात जाऊन राहावं हे बरं। आई साहेब, आपण हा वाडा सोडून त्या कधी बाहेर गेले नाही आणि जाणारी नाही। ठीक आहे आई साहेब, मी आपल्या सुनेची क्षमा मागतो। मी आपला संशय घेतला, शक्यतोवर आपण ते विसरून जाऊ। मला त्यांचा फार फार राग आला होता। संसाराच्या सुरुवातीला अपेक्षांच्या पांगुळ गाड्यानं चालणारी नवरा बायको अशीच तुम्ही तडखळून पडतात। अनुभवानं सावरा व्यक्ती असं करू नये बाळा। बायकोसाठी तिही रुचली जा। अजून नाही केले सा घेऊन जाते। असल्या कसल्या भांडणबा हे मुलका वेगळं, रातचं दूध नक, सकाळी न्हारी नग, आम्ही सुरीत भांडतोया पर घडी बरच। दोन चार शिव्या बसल्या, चार पाच रप्पाट पडलं की आमचं भांडण तवाच मिटत। मोठी माणसं त्यांचा राग बी आला सा। रातचं दूध घेतलं नाही, सकाळी न्हारी बी नग, माणसानं खाल्ल्या पिल्या बघा धाई कशी राहायची ती? बस तुम्ही तरी सांगा तेच नाही। भांडण भांडण कसलं आहे, फुटलं सुटलं भांडत बसायचं। खायला काम आहे तुझे।
कुठे आहेस रे? ते नाव का ते इंदिराकडे. आणखी पिळा किल्ल्या आपण जेवून घ्या. बर बर वाटत नाही का? काल पासून ते माझ्याशी बोलले. मी दिसले की तोड फिरवत. आपण मला जवळ घेतलं नाही. रागावून सुद्धा माझ्याशी बोलला नाही. आपण त्यांना सांगितलं असत तर. तुम्ही दोघांनी माझं ऐकलं असत पण त्यांना रागावण्याचा रोग गेला. अनुभवासारखं औषध नाही. तुम्ही दोघेही माझे. बोलू कुणाला? मला. मग आता बोलतेच. त्या दिवशी बाळासाहेबांनी क्षमा मागितल्यावर पहिलीच वेळ म्हणून तू त्याला क्षमा करायला पाहिजे होत. मी केव्हाच केली पण तेच पुरंगठून माझ्याशी बोलत सुद्धा नाही. असलं रूप तारुण्य आणि माया घेऊन नवऱ्याला बोलायला लावता येत नाही. स्त्रीला शरीर नाजूक असलं तरी देवानं पुष्कळ दिले. शंकरासारखा रुद्र सुद्धा गिरजेच्या प्रेमात विरघळून गेला. बाबा आई सर आई बाबा आले. घेऊन येऊ जयो. ए जया या. आपलं पत्र आलं आणि लगेच निघालो. म्हटलं काय झालं? काही नाही, थोडं काम होत पण आता बहुतेक झालेलं आहे. या जयो. ए जया विवा. हे कुठे गेल्यात? समाधीकडे गेल्यात. ऐकलं का? आई बाबा आले. असं चांगलं झालं. तुम्ही चला ना थोडा वेळ. का एवढी वाजंत्री लावून धिंड काढली तुम्ही माझी? पण त्यांनी तुमच्या बद्दल मला विचारलं तर काय सांगू मी? सांगा ना. हकलून दिलं नवऱ्याला म्हणून. काय म्हणतील ते? तोंडात शेण घालतील माझ्या. मग खावं. परवाच्या आपल्या बोलण्यापेक्षा घाण नाही लागायचं ते. ऐकलं का? पापण्यासारखे कान मिटता येत नाहीत. किती कुचक बोलालो. कुचक बोलणं आम्ही तुमच्या जवळ शिकलो. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही ना? माझं राहू दे. तुला काय वाटतं का नवऱ्याबद्दल? तुम्हाला काळीज नाही की डोळे नाही? दोन रात्री मी रडून काढल्या पण एका शब्दानं देखील तुम्ही मला विचारलं नाही. आणि बर असं तुम्ही रडून काढल्या आणि इथं या जंगलात मी हसत खेळत गाणी गात होतो रात्रभर. तुम्हा बायकांना रडता येतं चिडता येतं आणि आम्हा पुरुषांना. चुकले मी. मला शिक्षा करा पण आई साहेबांसाठी तरी वाड्यात चला. सहज वर्माला हात घालतो तुम्ही. पाया पडते मी तुमच्या. कशी राहू मी तुमच्याशिवाय? माझं तुमच्यावर फार फार प्रेम आहे हो. का ही गंगा का कोसळायला लागली एकदम? समुद्रात मिसळायला. मग वाड्यात येऊ म्हणता? किती दिवस सांगू. एकदा जी म्हण. जी पुस डोळे पुस. तुम्ही बुजानो घ्या सेवा करू.
राणी साहेब चला आता आई साहेब वाट बघत असतील. डोळे पुसे म्हटलं तर माझे केसच विस्कटून ठेवले. मग बस सरळ करीत मी जातो पुढे. माझ्याशिवाय तुम्हाला वाड्यात खेळणार असे कोण मुली? बघा हो माझे डोळे सुजल्यासारखे दिसतात. थोडे सुजल्यासारखे दिसतात पण आहेतच मुलचे मोठे भेकरासारखे. असू देत आमचे डोळे भेकरासारखे. तुम्हाला काय करायचंय? आपण मळ्यात आहोत सर. नवर गुजरा चला. रागवायचं संपलं नाही अजून? संपलं केव्हा? नाही म्हणजे रागवायचं सोन केलं. तू मोठी गडगड बोलतेस. तू संसार हा सुखाचा मी अमृता तन्हाते मी अमृता तन्हाते. संसार हा सुखाचा मी अमृता तन्हाते मी अमृता तन्हाते. माझ्या मनात कोणी